नेते आमदार नितेश राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक डॉक्टर अमोल तेली, देवगड तालुकाध्यक्ष, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष, विजयदुर्ग विभाग. आमदार नितेश राणे यांचा सच्चा कार्यकर्ता. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते. नितेश नारायणराव राणे एक सामान्य नाव, एका असामान्य कर्तृत्वाचं. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारं काम आमदार नितेश राणे यांनी देवगड कणकवली वैभववाडी विधानसभा मतदारसंघात केलं. त्यामुळेच विकासाची गंगा आणणारे भगीरथ ही बिरुदावली आमदार नितेश राणे यांच्या नावासमोर तेवढ्याच तेजस्वीपणे झळकत आहे. 2008 साली मुंबईत स्वाभिमान संघटनेची स्थापना झाली आणि नितेश राणे हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं. नितेश राणे यांचा आक्रमक स्वभाव आणि रोखठोक भूमिका या संघटना महाराष्ट्रभर पसरली आणि रुजली देखील. वयाच्या केवळ 22व्या वर्षी स्वाभिमान या क्रांतिकारी संघाची स्थापना करत नितेश राणेंनी वडील नारायणराव राणेंचा अन्यायाविरोधात लढण्याचा वारसा पुढे चालू ठेवला. युवा नेते आमदार नितेश राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री संदीप साटम, देवगड तालुकाध्यक्ष, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष, देवगड विभाग. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते. युवा नेते आमदार नितेश राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री योगेश चांदोसकर, नगराध्यक्ष, देवगड जामसंडे नगर पंचायत. देवगड तालुक्याच्या दृष्टीने विचार करता 2014 साल हे देवगडवासियांसाठी खूप महत्वाचं ठरतं. कारण देवगड तालुक्याचा भाग्योदय करणारं नेतृत्व याच वर्षी झालेल्या विधानसभेच्या रणसंग्रामातून देवगडला मिळालं. देशभरातली बहुसंख्य जनता नरेंद्र मोदींच्या प्रभावाखाली असतानाच दुसरीकडे मात्र देवगडच्या मतदार राजानं हा प्रभाव झुगारून नितेश राणे यांच्या तरुण तडफदार नेतृत्वाची निवड केली आणि नितेश राणे देखील अपेक्षेपेक्षाही जास्त म्हणजे तब्बल 25,000 मताधिक्यानं विजयी झाले. हा ऐतिहासिक विजय देवगडच्या भविष्याला कलाटणी देणारा ठरला. आमदार म्हणून निवडून येताच देवगडात नितेश पर्वाची सुरुवात झाली आहे आणि त्याचसोबत विकास कामांच्या झंझावाताची. शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक, युवती, कामगार या सर्वांना समान न्याय देत नितेश राणेंनी देवगडात विकास कामांना सुरुवात केली आणि राज्याच्या नजरेत देवगडची एक वेगळी ओळख निर्माण झाली. अगदी कालपर्यंत केवळ हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला देवगड आज पर्यटनाची राजधानी बनला. शैक्षणिक क्रांती करणारा देवगड डिजिटल देवगड ठरला. पर्यटनात अग्रगण्य देवगड ठरला. हे सर्व झालं केवळ नितेश राणे यांच्यामुळेच, अशी देवगडवासियांची प्रामाणिक भावना आहे. युवा नेते आमदार नितेश राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक निसरबाई काटमाळे, चिपळूण सँड मायनिंग अँड ट्रेंडिंग कॉर्पोरेशन, ॲट गोवळकोट, भोईवाडी, रेती बंदर, तालुका चिपळूण, डिस्ट्रिक्ट रत्नागिरी, पिनकोड 415605, कॉन्टॅक्ट नंबर 9422052112, 9619331115. युवा नेते आमदार नितेश राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक रवींद्र मांजरेकर, सामाजिक कार्यकर्ते, कुरंगवणे. गेल्या 10-12 वर्षात नितेश राणेंनी शेकडो विकासप्रेमी कार्यकर्त्यांना घडवलं. राजकारणापासून कोसो दूर असलेले कित्येक युवक आमदार नितेश राणे यांच्यासोबत जोडले गेले ते याच विकसनशील धोरणांमुळे. नितेश राणेंची दूरदृष्टी आकलन शक्ती पलीकडील आहे. कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचं नेतृत्व करताना शेकडो युवकांची फौज घेऊन सर्व समाज घटकांना समान न्याय देत विकासाच्या नवीन परिकल्पना मांडत त्या पूर्ण करणाऱ्या देवगडच्या पर्यायानं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उज्ज्वल भवितव्याला म्हणजेच आमदार नितेश राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खारेपाटण रोड चिंचवली रेल्वे स्टेशन संघर्ष समितीकडून नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. शुभेच्छुक नासिरभाई काची, खारेपाटण रोड चिंचवली रेल्वे स्टेशन संघर्ष समिती अध्यक्ष, हरिश्चंद्र हरियाण उपाध्यक्ष, सूर्यकांत भालेकर सचिव, कमलाकर कदम, विश्वनाथ खानविलकर, श्रीकांत भालेकर, अनिल पेंडणेकर, रवींद्र जठार, रत्नप्रभा वळंजू.